भटक्या जमातीतील मुलींना शिक्षण घेणे खूप कठीण असते, त्यामुळे या मुली जमेल तसं शिक्षण घेतात। यवतमाळ जिल्ह्यातील वाघाडी गावात राहणाऱ्या पपिता माळवे गेल्या 4 वर्षापासून 17 मुलींना सांभाळत आहे। या मुलींमधील अनेकांचे आई वडील भीक मागण्यासाठी सिग्नलवरती वस्तू विकण्यासाठी मुंबई पुणे सारख्या शहरामध्ये राहतात। मुलींचं शिक्षण करणं हे दूरच, पण त्यांना सांभाळणं ही शक्य होत नाही। असे अनेक पालक यवतमाळ जिल्ह्यातील वाघाडी येथे पपिता माळवे यांच्याकडे सोडून गेले आहेत। पपिता माळवे सांगते की यांच्या आई वडिलांना 100-200 रुपयासाठी भीक मागण्यासारखी काम करण्याची सवय लागली आहे। त्यांना त्या पैशासमोर आपल्या मुलींचे भविष्य दिसत नाही। ते पालक त्या 100-200 रुपयासाठी आपल्या मुलींकडे दुर्लक्ष करतात। या मुलींना जीवनामध्ये पुढे असे काम करू नये, म्हणजे या मुलींनी भीक मागू नये, यासाठी पपिता आणि त्यांचे पती यांनी पुढाकार घेतला आहे। पपिता सांगतात की त्यांच्या गावामध्ये त्यांना एक छोटासा स्कूल चालू करायचं होतं, त्यासाठी त्यांच्याकडे रजिस्ट्रेशनचे पैसे नव्हते। तरी देखील त्यांनी 3000 रुपये टाकून एक छोटं रजिस्ट्रेशन चालू केले आणि त्याच्यावरती त्यांनी घरामध्येच मुलींना शिकवायला सुरुवात केली। अगोदर 3 ते 4 मुली त्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी आल्या। त्या मुलींना पाहून अनेक पाल्यांनी आपल्या मुलीला पपिता यांच्याकडे शिकवण्यासाठी पाठवले, पण पपिता यांच्याकडे जागा कमी असल्यामुळे सध्या ते 17 मुलींना शिकवत आहे आणि पुढच्या वर्षी ते जास्त मुलींना शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे। पपिता यांचे 3 खोल्यांचे घर आणि त्याच्यातही जेमतेम उजळ। पपिता यांचे पती हे गवंडी काम करतात, तर पपिता मुलींना शिकवून झाल्यावर स्वतः शेतामध्ये राबतात। या समाजामधील मुलींच्या शिक्षणाचे प्रश्न खूपच जास्त गंभीर आहे। हे प्रमाण फक्त मुलींमध्येच नाही तर मुलांचेही याच्यामध्ये मोठे प्रमाण आहे। यामधील बरेचसे पालक